आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जनवारच्या बसव सोसायटीची वार्षिक सभा खेळीमिळीत, 31 लाखांचा नफा, लवकरच चिखलहोळे ते नवीन शाखा. सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटून सभासदांच्या विश्वासात पात्र ठरलेल्या चिकोडी तालुक्यातील जनवाड येथील बसव कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची 27वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळीत पार पडली. संस्थेचे चेअरमन डॉक्टर शंकर माळी हे होते. संस्थापक चेअरमन व हाल शुगर संचालक रामगोंडा पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत सभेस सुरुवात करण्यात आली. स्वागत संचालक सुभाष पाटील यांनी स्वागत केले. प्रारंभी अहवाल सालात निधन झालेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संस्थेच्या सन 2017-18 सालातील वार्षिक अहवाल वाचन व्हाईस चेअरमन बाबू घाडगे यांनी केलं, तर प्रधान व्यवस्थापक आप्पासाहेब मानके यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचं वाचन केलं. ॲडव्होकेट आर ए पाटील, पी बी शिरगुडे, डॉक्टर शंकर माळी आदींनी संस्थेच्या कार्याचा मनोगतामध्ये आढावा घेऊन पारदर्शकता, प्रामाणिकपणा तसेच पदाधिकाऱ्यांच्या निस्वार्थी सेवेमुळे संस्था आदर्श ठरत असल्याचे सांगितले. या प्रसंगी प्राथमिक कृषी पत्तीने चेअरमन उदयकुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर रमेश चौगुले, ॲडव्होकेट आर ए पाटील, रामचंद्र मोकाशी, कुमगोंडा पाटील, महालिंग सूर्यवंशी, इकबाल मुजावर, नरसू खोत, विठ्ठल सदलगे, आनंदा मेत्रे, बाळाबाई पाटील, अंजना मोकाशी, पिरगोंडा मगदूम, अण्णा पाटील, मल्लू मुधाळे, जनार्दन घाडगे, रावसाहेब दुधाणे, शेखसाब जमादार, अण्णासो नागराळे, दगडू चेडके, अशोक पाटील, शीतल पाटील, काका खरपे, संजय सौंदलगे, जीवन गौंडा पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी जनवाडहून शिवाजी भोरे.